रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. वाढत नव्हती, वाढवत नव्हती केळीची, मुळे चालत नव्हती. साडेतीन महिन्याच्या मानाने आपल्या केळीच्या प्लॉटची वाढ अजिबात झालेली नव्हती. सोडल्यानंतर काय फरक काय नेमका झाला, म्हणजे प्लॉट मध्ये काय बदल झाला? गोंधळ फुकला सर, बुंद्याची साईज झाली, बुंद्याची साईज झाली, अंतर 5000 वाढला, उंची वाढली, म्हणजे सगळ्या प्लॉट मध्ये पोगे सरळ झालेले आहेत, अडकत नाहीत, वाकडे नाही. रासायनिकचा खर्च कोणी रिझल्ट कमी बर, आणि ह्याचा खर्च कमी असून रिझल्ट चांगला, रिझल्ट चांगला आहे. तुमचा रिझल्ट बघून जवळजवळ संगम मध्ये 10-12 शेतकऱ्यांनी परत वापरायला चालू केलेलं आहे. नमस्कार, मी राम अॅग्रोटेक प्रतिनिधी विक्रम सावंत. आज आपण आलेलो आहेत संगम या गावात, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. येथील आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा बर. संजय. नाव पत्ता? संजय बाबर. संगम, हा, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. आणि साहेब आपलं नाव? भागवत मारुती केचे. बर. संगम, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. साहेब आपण बाबर साहेब या प्लॉटला आपण एक वेळा केळी स्पेशल बायोसमृद्धीचा डोस दिलेला आहे. मग ती सोडायच्या आधी आपल्या प्लॉटची अडचण काय होती? म्हणजे केळी वाढत नव्हती, आपली वाढवत नव्हती केळीची, मुळे चालत नाही, मुळे चालत नव्हती. बर. आपण ते बायोसमृद्धी सोडल्यापासून मुळे फास्ट चालायला लागली आणि वाढवत, म्हणजे सोडताना आपल्या केळीला 3.5 महिने पूर्ण झाले. 3.5 महिन्याच्या मानाने आपल्या केळीच्या प्लॉटची वाढ अजिबात झालेली नव्हती, आणि आपण त्यावेळेस दिल्यानंतर तुमच्या प्लॉट मध्ये बदल झाला का? डबल सोडल्यानंतर काय फरक काय नेमका झाला, म्हणजे प्लॉट मध्ये काय बदल झाला? गोंधळ फुकला सर, बुंद्याची साईज झाली, बुंद्याची साईज झाली, अंतर 5000 वाढला, उंची वाढली, आणि पोग्याची जी अडकत होते वाकडे होते, त्या पोग्याला काय फरक पडला का? नाही, सरळ झाली, सरळ झाले, असं पाणी. या सगळ्या प्लॉट मध्ये पोगे सरळ झालेले आहेत, अडकत नाहीत, वाकडे नाहीत. आणि आता आपण 20 दिवसानंतर काल दुसरा डोस सोडलेला आहे. दुसरा डोस सोडला, म्हणजे आता रिझल्ट अजून मिळालेला नाही. काल तर आणखी 24 तास झाले नाही. काल 24 तास झाले. बरं, हा केळी स्पेशलचा रिझल्ट तुम्हाला समाधानकारक वाटला का? हा, समाधानकारक. आणि खर्चाचा विषय कसा, म्हणजे खर्च बजेट मध्ये आहे का? खर्च जास्त झाला, बजेट कमी कमी खर्च चांगले. रासायनिक पेक्षा खर्च कमी वाटला का जास्त, आणि रिझल्ट कसा वाटला? रासायनिकचा खर्च कोण रिझल्ट कमी बर, आणि ह्याचा खर्च कमी असून रिझल्ट चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे. आणि इथून पुढे तुम्ही आता कंटिन्यू करणार का? कंटिन्यू. केजी साहेब, आता आपण तुमच्या संगम या गावात दुसऱ्या प्लॉटला वापरलेलं बघून, तिथला रिझल्ट बघून, तुम्ही आधी आपल्या घरच्या 1/4 एकर प्लॉटला वापरलं तुम्ही सुरूच्या, तर तुम्हाला प्लॉट मध्ये काय रिझल्ट मिळाला कसा? तुमचा रिझल्ट बघून जवळजवळ संगम मध्ये 10-12 शेतकऱ्यांनी परत वापरायला चालू केलेला आहे का? तर फक्त संगम या गावात 2-3 प्लॉट वापरणाऱ्यांचे रिझल्ट बघून आज 10-12 शेतकरी संगम या गावात केळी स्पेशल बायोसमृद्धी वापरायला चालू केलेला आहे, आणि आपण नंतर खोडण्यासाठी बी तुमच्या स्वतःचे वापरलेला आहे, वापरलेला तिथे रिझल्ट पण तुम्हाला 1 नंबर भेटला, मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, संगम या गावात 12-15 शेतकऱ्यांनी केळी स्पेशल वापरायला चालू केलेला आहे. तर आपण आज एक हा प्लॉट बघितला, एक डोस झाल्यानंतर काय बदल झालेला आहे, तर आता इथून पुढे हे कंटिन्यू शेतकरी करणार आहेत. काल दुसरा डोस दिलेला आहे, तर आता आपण जसं जसं पुढे सोडत जाईल तसे तसे काय प्लॉटमध्ये बदल होत जातात ते आपण इथून पुढच्या भागामध्ये बघत जाऊया. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद. पण भेटूया पुढच्या भागामध्ये, आणि पुढील भागामध्ये काय बदल होतात ते आपण पुढच्या भागात बघूया.